पवित्र मिसाचे हेतु परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार हेलन व एडविन गोन्साल्विस जॉना व नाझरेथ बोर्जेस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय विक्टर डॉमिनिक मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार अंजलिन रॉनी दिनीस वाढदिवसानिमित्ताने परमेश्वराचे मरिया मातेचे आभार असतो देणार ॲलिस्टर परेरा मार्कुस मेंडोन्साच्या आत्म्यासाठी अंजलिन व मायकल परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार ॲलिस्टर परेरा सेलेस्टिन फिलिप रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी देणार अनामिक मनवेल व तेरेजिन गोन्साल्विसच्या आत्म्यासाठी देणार विक्टर गोन्साल्विस मनवेल व तेरेजिन गोन्साल्विसच्या आत्म्यासाठी देणार एडवर्ड गोन्साल्विस मेरीगल डायगो अल्मेडा यांच्या आत्म्यासाठी देणार अंजेला डायगो अल्मेडा वेलनकनी व फातिमा मातेचे आभार मानण्यासाठी देणार जिजेल क्लाइड अल्मेडा वाढदिवसानिमित्ताने फातिमा मातेचे आभार मानण्यासाठी देणार अंजेला डायगो अल्मेडा जनू अंतू नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार संजाव नुनीस फिलिप कैतान नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार संजाव नुनीस परमेश्वराच्या पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी देणार ग्रेटा अँसलम मेंडोन्सा कृपया सर्वांनी उभे असावे. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमोकृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठया हि धनी तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठया हि धनी तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठया हि धनी तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्तान दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहदानेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थनाच्या कृसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची म्हणी तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गुड इव्हनिंग एव्हरी वन. गुड इव्हनिंग फादर. आज पुढील व्यक्ती आपला वाढदिवस साजरा करीत आहेत केनरॉय मॅल्कम नून, ब्रेविन ब्रुनो मेंडोन्सा, ब्रायन मिल्टन न्युनिस, आल्बर्ट रॉक मेंडोन्सा, अंजेला डायगो अल्मेडा, ॲलिस्टर ऑजवर्ड परेरा, आयन कोलासो यांच्यासाठी. त्याचप्रमाणे इतर जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत, लग्नाचं वर्धापन दिन साजरा करीत आहेत, ज्यांनी याच्या मिस अर्पण केलेले आहेत, त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हालाही सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण कृसभक्त संत योहान यांचा स्मृती दिन साजरा करीत आहोत. ते एक धर्मगुरू होते आणि धर्मपंडित होते. त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झालेला, इतक्या गरीब कुटुंबात झालेला की त्यांचे मोठे भाऊ जे आहे ते कुपोषणामुळे मरण पावले. तो 3 वर्षाचा असताना यांचे वडीलसुद्धा मरण पावलेले. तरी आईने यांना एका अनाथाश्रमात ठेवलं
धर्मगुरूंच्या संगती आणि तेथे त्याची वाढ झाली व त्यांनी आपले शिक्षण आणि पुढे धर्मशिक्षण घेतलं. धर्मगुरू झाल्यावर ते अविलाची संत तेरेजा यांच्या कार्मलाईट ऑर्डरमध्ये ते दाखल झाले. जेव्हा कार्मलाईट ऑर्डरमध्ये जेव्हा समस्या निर्माण झाल्या, फूट निर्माण झाली, तेव्हा त्या संस्थेच्या एका भाग एका पाठने त्यांना अटक केली आणि त्यांना बंदिवान ठेवण्यात आलं. छोट्याशा अशा बंदीगृहात त्यांना बंदिवान ठेवण्यात आलं. इतकं छोटं त्यांचं बंदीगृह होतं की त्यांना झोपायलासुद्धा जमायचं नाही. त्यावेळेला त्यांनी अनेक कविता लिहिल्या ज्या अद्याप खूप फेमस आहेत आणि अनेक जणांनी त्या कवितांचा वापर केलेला आहे. कृसभक्त संत योहान यांनी एक खृसाचं चिन्ह काढलेलं आणि ते चिन्ह खूप प्रसिद्ध झालं. त्याच्यावरून त्याचं नाव त्याने स्वतःचं नाव कृसभक्त संत योहान असं ठेवलं. त्यांच्या जीवनाचा सगळ्यात उत्तम गुण म्हणजे मूल्य म्हणजे अतिशय साधेपणा आणि प्रार्थना. आपल्या साधेपणाद्वारे व प्रार्थनेद्वारे त्याने जीवनातील सर्व समस्यांना सर्व संकटांना धैर्याने सामोरे गेला. तो तुरुंगात असतानासुद्धा बंदीवासात असतानासुद्धा त्याने कधी तक्रार केली नाही किंवा मनात कटुता ठेवली नाही, कोणाविरुद्ध तक्रार केली नाही, कारण त्याच्या जीवनात साधेपणा होता आणि प्रार्थना होती. साधेपणा व प्रार्थना आपल्याला जीवनातील हरेक समस्याशी लढायला शक्ती देत असते, सामर्थ्य देत असते. आपल्या जीवनात हा साधेपणा असावा व आपण प्रार्थनेचे सामर्थ्य मिळवावे म्हणून या संताच्या स्मृतिदिनी प्रार्थना करूया. आपल्या तुकळत जी पापं घडली असतील तर पापांची पश्चातापूर्वक आठवण करूया. प्रभुपित्याजवळ या पापांची क्षमा मागत म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ उत्तमा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. मणिकुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संतांना सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. दयावंत तू दया साग प्रभु दया करी रे आमावर. दयावंत तू दया साग प्रभु दया करी रे आमावर. दयावंत तू दया साग क्रिस्त क्षमा करी रे आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, कृसभक्त संत योहानाच्या अंतकरणात तू आत्मत्यागी वृत्ती व कृसाविषयीचे प्रेम निर्माण केलेस. त्याचा आदर्श आम्हापुढे नेहमी राहो व तुझ्या सार्वकालिक वैभवाचे आम्हाला एक दिवस दर्शन घडो. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारं व राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमीन. गणना ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. बलाबाने दृष्टी वर करून पाहिले तो इस्रायल लोक आपापल्या वंशाप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्यांना दिसले आणि देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला. तो काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला.
बौराचा पुत्र बलाम बोलत आहे. ज्याला खरोखर दिसते तो बलत आहे. जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला सर्व समर्थाचे दर्शन घडते, जो दंडवंत घालतो आणि ज्याचे डोळे उघडे आहेत त्याची ही वाणी आहे. हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्रायला, तुझे निवास मंडप किती रमणीय आहेत. खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदीतीराच्या बागासारखे, परमेश्वराने लावलेल्या अग्रुवृक्षासारखे, पाण्याजवळच्या गंधसरूसारखे ते आहेत. त्याच्या मोठातून पाणी वाहेल, त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल आणि त्याच्या राजाचा उत्कर्ष होईल. मग तो आपल्या काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला. बौराचा पुत्र बलाम बोलत आहे. ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे. जो देवाची वचने श्रवण करतो आणि ज्याला परत्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्व समर्थाचे दर्शन घडते, जो दंडवंत घालतो आणि ज्याचे डोळे उघडे आहेत त्याची ही वाणी आहे. मी त्याला पाहीन पण तो आता दिसत नाही. मी त्याला निहाळीन पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राज्यदंड निघेल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे प्रभो तुझा मार्ग मला दाखव. हे प्रभो तुझा मार्ग मला दाखव. हे प्रभो तुझा मार्ग मला दाखव. तुझी वाट मला प्रकट कर. तुझ्या सत्याला अनुसरण वागायला मला शिकव. मला वळण लाव, कारण तूच माझा मुक्तिदाता देव आहेस. प्रतिसाद. हे प्रभो तुझा मार्ग मला दाखव. हे प्रभो तुझे वात्सल्य, तुझे अढळ प्रेम याचे स्मरण कर. ती पूर्वापार चालत आली आहे. प्रभो तुझे अढळ प्रेम, तुझे चांगुलपण लक्षात घेऊन माझी आठवण ठेव. प्रतिसाद. हे प्रभो तुझा मार्ग मला दाखव. प्रभु किती चांगला आणि सरळ आहे. तो पापी जनास सन्मार्गाने जावयास शिकवतो. नम्र जनास न्यायपरायणता दाखवतो. आपला मार्ग दिनास प्रकट करतो. प्रतिसाद. हे प्रभो तुझा मार्ग मला दाखव. जय घोष. आलेलुया आलेलुया. आपला प्रभु येईल, आपण त्याला भेटायला जाऊया. त्याचा आरंभ महान आहे आणि त्याच्या राजाचा शेवट होणार नाही. आलेलुया. प्रभु तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझाबरोबर असो. नंतर येशू मंदिरात जाऊन शिक्षण देऊ लागला. तेव्हा प्रमुख पुरोहित आणि लोकांचे वडीलजन त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, या गोष्टी करायचा तुम्हाला काय हक्क आहे? हा अधिकार तुम्हाला कुणी दिला? येशूने त्यांना उत्तर दिले, मी देखील तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे जर तुम्ही उत्तर दिलेत तर या गोष्टी करायचा मला काय अधिकार आहे हे मी तुम्हाला सांगेन. बाप्तिस्मा करायचा अधिकार योहानाला कुणी दिला? देवाने की माणसाने? त्यावर वादविवाद करीत ते एकमेकांना म्हणू लागले, आपण जर म्हणालो देवाने दिला तर हा आपल्याला म्हणेल, मग तुम्ही योहानावर का विश्वास ठेवला नाही? बरे, माणसाने दिला म्हणावे तर आपल्याला जनसमुदायाची भीती आहे, कारण योहान प्रवक्ता आहे असे मला असे सगळे मानतात. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हाला माहीत नाही. त्यावर येशू त्यांना म्हणाला, मग या गोष्टी करायचा मला काय अधिकार आहे हे मीही तुम्हाला सांगत नाही. प्रभुचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. अर्पण.
बंधु भगिनीनो माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्यास मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातात अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान करो. आमचे व त्याच्या पवित्र सभेचे कल्याण होवो. हे सर्व समर्थ परमेश्वरा, कृसभक्त संत योहान याच्या स्मरणार्थ आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. त्यांच्यावर कृपादृष्टीने पहा. ख्रिस्ताच्या यातनेचे व मरणाचे दिव्य रहस्य आम्ही साजरे करीत आहोत. आम्हाकडून त्याच्या दिव्य प्रेमाचरणाचे अनुकरण घडू दे. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आम्ही प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. ते लाविले आहे प्रभू आमचा परमेश्वर, याचा आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. संत योहान याच्या सन्मानात हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस, त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहे. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या मी सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमच्या परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्बर्ग ग्रेशियस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची, आमच्या कुटुंबातील मृत व्यक्तींची, विशेष करून ज्यांच्यासाठी आम्ही हा मिसावली अर्पण करीत आहोत, त्यांची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर, जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत, लग्नाचा वर्धापन दिन साजरा करीत आहेत, ज्यांनी आजच्या मिसा अर्पण केलेल्या आहेत, त्या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह क्रूसभक्त संत योहानसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आपण साधेपणाचं व प्रार्थनेचं जीवन जगावं म्हणून प्रभूंनी शिकवलेल्या शब्दात प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही प्रमाणे हो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि आम्हाला महात्व देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव.
हे प्रभुसर वाईटांपासून आमचे संरक्षण कर, या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाच देतो। म्हणून आमच्या पापांकडे पाहू नको, असतं तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस, आमीन। प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। आपण एकमेकास शांतीवंदन करूया। प्रभूची शांती, प्रभूची शांती, प्रभूची शांती। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला शांती दे। जगाची पापे दूर करणारे हे देवाची कोखरू पहा, त्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व जण धन्य। हे प्रभु तुझा स्वीकार करावी, आज मी पात्र नाही परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू आमच्या स्वर्गीय बापा, पवित्र क्रुसाच्या योहानाच्या जीवनातून तू आम्हाला क्रुसाच्या दिव्य रहस्याचे दर्शन घडवलेस। ख्रिस्त प्रसादाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला ख्रिस्ताशी एकनिष्ठ ठेव व सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी ख्रिस्त सभेत कार्य करण्यास आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन। प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव, आमेन। जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे। काचारज भगवंता अवविज्ञाता आम्हासाठी, सकलयुगाचा राज भगवंता आम्हासाठी, तुझे ज्ञाननिष्ठा देका राजाना त्याच्या सुपुत्राना न्याय दृष्टी, सकल युगाचा राजा भगवंता ताव विज्ञाता आम्हासाठी, सकल युगाचा राजा दिवसात न्याय प्रसवेल शांति पसरेल सर्व सरी, सकल युगाचा राजा भगवंता ताव विज्ञाता आम्हासाठी, सकल युगा
कुरसा सलामी तुला एकलाच भरवसा लाकडाचे कुरसाचा मोठा भार जुलूम करून जेजूस ख्रिस्तावर येऊद्यांनी घातलाय खांद्यावर त्याला नेलय कालवार डोंगरावर हो कुरसा सल्लामी तुला एकलाच भरवसा हो कुरसा जोडला गेला तू वर स्वामी झालास तर तू कुण ख्रिस्तावांची सोडवणूक या दुनीचे प्रजेची निशानी मला हुरमातीची ओ कुरसा सल्लामी तुला एकलाच भरवसा दुनियेन दिसतोस तू बालेला राजाचे शिरी शोभा भरला लढाई मध्ये जयाचा बावटा लहान मोठे मानी तंतुला ओ कुरसा सल्लामी तुला एकला सर्वसा तुझे पासून दुश्मिनांना जिंकू तू आमची प्रीती आणि आशा तुझे नावी गाऊ अल्लेलुया संता कुरसा अल्लेलुया अल्लेलुया ओ कुरसा सल्लामी तुला एकलाच भरवसा